रेडी स्टार्ट नवीन सरकार येण्यापूर्वी तीन किंवा चार महिन्यांसाठी लेखा अनुदान मागणारा हा अंतरिम अर्थसंकल्प आहे परंतु घटनात्मक तरतुदीनुसार सरकारचा गेल्या आर्थिक वर्षातील तपशीलवार लेखाजोखा सादर करणे आवश्यक आहे अर्थमंत्री काही संवंग लोकप्रिय निवडणूकपूर्व घोषणा करू शकल्या असत्या परंतु त्यांनी तो मोह टाळला आहे कारण अंतरिम अर्थसंकल्पात अशा निवडणूकपूर्व घोषणांना कोणीही फारसे फसत नाही या संपूर्ण अर्थसंकल्पातील अभ्यासाचा एकमेव महत्त्वाचा आकडा म्हणजे पुढील वर्षी वित्तीय तूट पाच पूर्णांक आठ टक्क्यावरून पाच पूर्णांक एक टक्क्यापर्यंत रोखण्याचा सरकारचा मानस आहे हा एक चांगला हेतू आहे पण हे साध्य होईल की नाही हे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत कळेल प्यारा अर्थमंत्र्यांनी मोदी सरकारच्या मागील दहा वर्षाच्या कालावधीशी तुलना करून श्वेतपत्रिका काढण्याचे जाहीर केले आहे मला वाटते ही एक स्वागतार्ह घोषणा आहे या श्वेतपत्रिकेत जुन्या आश्वासनांचाही समावेश व्हावा अशी अपेक्षा आहे कारण शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे स्विस बँकेतील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करणे किंवा दरवर्षी दोन कोटी नवीन रोजगार निर्माण करणे यासारख्या निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले याचीही माहिती दिल्यास लोकांना वस्तुस्थिती समजू शकेल सरकारने अचानक नोटबंदी करण्याच्या निर्णयाचे फायदे आणि तोटे देखील स्पष्ट केले पाहिजे या निर्णयाची अर्थव्यवस्थेला काय किंमत मोजावी लागली दहशतवाद काळा पैसा भ्रष्टाचार संपविणे ही प्राथमिक उद्दिष्टे साध्य झाली का श्वेतपत्रिकेत सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी आणि लहान व्यापाऱ्यावर टीच्या अंमलबजावणीचा परिणाम काय झाला हे सुद्धा स्पष्ट केले पाहिजे कोरोना काळातील अचानकपणे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा सामान्य लोकांच्या जगण्यावर काय परिणाम झाला याचेही वास्तव समोर आले पाहिजे तरच या श्वेतपत्रिकेचा उपयोग होईल अन्यथा एक राजकीय दस्तऐवज एवढीच तिची नोंद होईल प्यारा दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत एक विकसित देश होण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे त्याबद्दल कोणाचाच आक्षेप असणार नाही उलट देशासाठी ही आनंदाची देशा गोष्ट ठरेल परंतु हे उद्दिष्ट कसे गाठणार याचा काहीच स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही किंवा हे उद्दिष्ट कसे गाठणार याचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आलेला नाही सध्याचा विकास दर सहा पूर्णांक पाच टक्के असताना आपण विकसित देशाचा दर्जा कसा प्राप्त करणार सध्याच्या साडेसहा टक्के दराने दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्रांच्या यादीत समाविष्ट होणे कठीण आहे त्यासाठी आपला विकास दर आठ ते नऊ टक्के या दराने वाढला पाहिजे प्यारा भारतीय अर्थव्यवस्थेतील निर्मिती क्षेत्राची टक्केवारी सतरा टक्क्यावरून सुमारे पंचवीस टक्क्यापर्यंत वाढवण्याचे सरकारचे नेहमीच उद्दिष्ट असते पण अद्यापही ते साध्य होऊ शकलेले नाही सध्या निर्मिती क्षेत्राचा वाटा फक्त तेरा टक्के आहे उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना राबवूनही त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेमुळे हायटेक क्षेत्रात कोणते नवे उद्योग भारतात आले आहेत याचा तपशील श्वेतपत्रिकेत असावा प्यारा सरकार थेट विदेशी गुंतवणुकीत वाढ झाल्याचा दावा करीत आहे पण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या टक्केवारीत विदेशी गुंतवणूक स्थिर दिसते याबाबतही स्पष्टता येणे आवश्यक आहे बेरोजगारी किंवा शेतकरी आत्महत्या हे देशासमोरील महत्त्वाचे आणि गंभीर प्रश्न आहेत पण त्याबद्दल लेखाअनुदानात अवाक्षरही काढण्यात आलेले नाही प्यारा स्टप